नमस्कार, प्रुडंट मीडियाच्या खबराचित्रान तुमका येवकार. आता पळया आयच्यो मुखेल खबरो. चोरांच्या पोलिसांक उघड आव्हान, पोलीस स्टेशना सांगार 2 बिल्डिंगांनी 2 फ्लॅट करून 33 लाखांचो म्हालवज मारायलो. कळंगुटे पोलीस स्टेशना लागसार पंपावेल्यान मारले 4 लाख, सांतिनेज लुटले 5 लाख. सरकारान पास केले शेक धोरण, फी वाढवली. सो उपरांत म्युझिक बंद, शेक ट्रान्सफर केल्यावर लायसन्स रद्द. कळंगूट शिकेरी शेक 10% उणे. लोकायुक्ताचे नाव सुचवून एजीच्या फुडारपणाखाला समिती. गोंयच्या मायनिंगाचा प्रश्न पावलो सुप्रीम कोर्टात. शहा आयोगाचो रिपोर्ट घेऊन गोवा फाउंडेशन कोर्टात मायनिंग सुरू जाऊन दिवच्यांनी मिनाची निर्गत वा येरादारी बंद करची फाउंडेशनाची मागणी. सरकारान फुकट दिल्ले फॉर्म दिवपा खातीर दक्षिण गोंय प्रोग्रेसिव्ह ट्रक ओनर संघटना ट्रकवाल्यां कडच्यान घेता 1000. कुडचडेच्या ट्रकवाल्यांनी उक्तायली तिडक. काजल वेरेकार आणि तन्वी वर्गांवकरान आंतर झोनल राष्ट्रीय सर्तीत जोडणी पत्ता. मात काजल आणि तन्वीची कामगिरी पश्चिम विभाग सर्ती परस देवली. पत्ता मेळिल्ल्यान उर्बा वाढतली, दोघांक आस. आता खबर विस्तारात. चोरांनी पोलिसांक उघड आव्हान दिला. 24 वरां भितर पोलीस स्टेशनाच्या वाठारान म्हापशा, कळंगुटे आणि सांतिनेज 4 कडेन चोरांनी लाखांची लूट मारली. म्हापशा पोलीस स्टेशना सामकार 2 बिल्डिंगांनी 2 फ्लॅट फोडून चोरांनी मंगळारा राती सुमार 33 लाखांचो म्हालवज फारायलो. जाल्यार कळंगुटे पोलीस स्टेशना लागसार पेट्रोल पंपार चोरांनी तेच राती 4 लाखांची लूट मारली. महत्वाची गजाल म्हणल्यार 2 चोऱ्यो पोलीस स्टेशनाकडच्यान 4 पावलांचेर जाल्यात. हे घडणुकांक 24 वरां जावचे पयली पणजे सांतिनेज फ्लॅट फोडून चोरांनी 5-1 लाखांचो हात मारलो. A lot of cash and my mom's jewelry has been gone. How much? More than 5 lakhs. Jewelry amji eji don sunaji burgyachi daga jadaji ani eji bailaji ani cash asle maje do do 25 lakh rupaye jatle sagle total value. आणि एफडी असले ती कवरां दवरले, एफडी घेऊन गेले. हा काल सकाळी हा गेल्लो कामाक, सांजचे येऊन पडले जाल्यार मागीर डोर ओपन आसलो. सो हांव मागीर डायरेक्ट पोलीस कंप्लेन केली. पोलिसान हांवें चॅक केलें, पळयल्यार कबड पडला, कबडांतले कॅश ना केला 26,000 प्लस गोल्ड आसले बायलेचे, ते सगळे घेवन गेला. सो टोटल अराउंड 1,80,000 वर्थ आसा. 10 मिनटांच्या डिस्टन्स हांगा पोलीस आसा आनी दीन दहाडे 2 फ्लॅट फाटाफाट सोडटात. एक वीक सांगला ते एका मर्डर केल्लो म्हापशान, आनी परत आतां 10 दिसांनी परत ही गोश्ट चल्ला. कितें 200 मिटराचे घर हांगा सीएमाचें घर आसा. एज फार एज दीज 2 इन्सिडंट्स आर कन्सर्न, वी हॅव रजिस्टर्ड द केस अँड द इन्वेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. दॅट इज बेटर पोलिसिंग, बेटर ऑब्जर्वेशन. गेले 7 वर्सां हांगा कांय ट्रेनिंगूच दिवन तांकां ऑब्जर्व करपाक जाय. समोरून तांच्या भुरगीं गेलो तांबडे रक्त बंबाळ हात करून सुद्दां जाल्यार ते म्हणटले तोवें पेंट मारतालो दिसता. दिस इज सिच्युएशन. आय हॅव टोल्ड डॅम दॅट हायर ऑफिसर सुपरवायझरी एक्शन शूड बी मोर अँड ऑल्सो आज डॅम टू वर्क आउट. पीपल शूड बी ऑल्सो मोर एक्सपिरियन्स. फुडल्या 6 महिन्याचे तांकां सगळ्यांक एक्सरसाइज कर म्हटलं ट्रेनिंग. सरकारान शेक पॉलिसी पास केल्या. शेकाची फी वाढयल्या. नव्या धोरणा प्रमाण कळंगूट ते शिकेरी वाठारान शेक 10% उणे केल्यात. कासवाचे सुवातीर शेक घालपाक मेळचे ना. दर्यादेग वाठारान 6 उपरांत मोठ्यान म्युझिक लावंक मेळचे ना. शेक ट्रान्सफर केल्यार लायसन रद्द जातले. लोकायुक्ता खातीर सरकारान 36 नवे पोस्ट केल्यात. बुधवारा झाले मंत्रिमंडळाचे बसकेंत हे निर्णय झाले. सरकारान लोकायुक्त, उपलोकायुक्त आणि मुखेल माहिती आयुक्ताची नावां सुचोवपा खातीर एजीच्या फुडारपणाखाला समिती नेमल्या. समितीत 2 सप्तकां भितर नावां सुचयतली.
there is 10% reduction in Kalangut Sikeri belt in number of shacks over last year. No shacks to be permitted wherever wildlife has identified turtle nesting sites, and also the shacks in the neighborhood, after 6 o'clock there won't be music, there won't be bright lights. In Baga belt the shack size will be 12 by 8, and the rest of the places it will be 16 by 8. License fees have been increased from 30,000 to 40,000 for A type beach, and from 25,000 from 20,000. Earlier it was 20,000. पहिले 30,000 असेल ते 40,000 आहे, 25,000 ते 25,000 आहे. B type. Application fee is 3,000 form. Security deposit is now 10,000. CCTVs are compulsory. Transfer of share is absolutely not permitted. There will be action to the extent of not only cancelling licenses, but shack will be not given to the person lifelong. He will be debarred if he gives it to third person on contract. The department is identifying mechanism of how to find out whether it has been sublet. The shacks will be allowed only 5 deck beds. The shack beds has to be within 3 meters where the shack ends. It has been decided to create a special task force which will ensure on daily basis, with assistant directors being given executive powers and provided at least 200 police force, to remove all illegalities. The illegalities will be removed on daily basis. Now this illegality does not apply only to shacks, it also applies to those other vendors. 5 stars are not given any beds. 36 posts has been created today by the cabinet for Lokayukta to function. We decided to form a committee for identifying names under the chairmanship of learned advocate general, chief secretary and law secretary being member of the committee. The committee 3 tasks dilya 2 aathwadya bhitar ye garpa. Ek task ra to lokayukta cha sandarbhan they can select 4 or 5 names who are eligible to and who are ready to accept the post of Lokayukta. Then another 3-4 names for a Upalokayukta, and again same way shortlist names for the chief information commissioner from retired chief justice. गोयच्या मायनिंगचा प्रश्न निमण सुप्रीम कोर्टात पावलं. शहा आयोगाचा रिपोर्ट आणि शिफारशी घेऊन गोवा फाउंडेशन सुप्रीम कोर्टात गेला. आयोगाच्या शिफारशी चालीक लागून प्रश्नाचा निकाल लाग मेरेन गोयात मायनिंग परत सुरू जाऊक दिवचे न्ही. तसेच गोयच्या जेटी आणि लीज सुवातींचेर आशिल्ल्या मिनाची येरादारी वा निर्गत जाऊक दिवची न्ही असे फाउंडेशनान हे याचिकेन मागला. सुप्रीम कोर्टान कर्नाटकात बेळारीतले बेकायदेशीर मायनिंगाच्या बाबतींत जी भूमिका घेतली तीच गोयच्या बाबतीत घेऊची अशी अपेक्षा फाउंडेशनान उक्तायल्या. मैं उसके मैं सब जो निर्णय लिया है वो लीगली करेक्ट डिसीजन्स है. दे आर परफेक्ट डिसीजन्स, दे आर लीगली वेटेड डिसीजन्स. आय एम पर्सनली कन्व्हिन्स दे आर करेक्ट डिसीजन्स बिकॉज नो वेअर देर इज एन अनकंट्रोल्ड परमिशन्स. एव्हरीवेअर वी हॅव मेड इट व्हेरी क्लिअर सब्जेक्ट टू लीगल प्रोव्हिजन्स. वॉट एव्हर यू कॅन अप्लाय डज नॉट मीन आय हॅव टू गिव्ह यू. गोवा फाउंडेशन गोयातल्या बेकायदा खण प्रश्नाचेर सुप्रीम कोर्टान गेला. मायनिंग प्रश्नाचेर कायदो आणि सुव्यवस्था राखपाक गोय आणि केंद्र सरकाराक सामके अपेश आयला असे या PILान म्हणला. इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, पर्यावरण आणि रान मंत्रालय, गोय सरकारच्या वेगवेगळ्या खात्याचे खण धंद्यांचेर कायच नियंत्रण ना असे गोवा फाउंडेशनान आपल्या अर्जान म्हणला. खण धंद्यांत जो गोंधळ चल्ला ताका सरकाराची ही खाती जबाबदार असात
अशा अर्जान म्हणला. गोवा फाउंडेशनाची विनवणी. शाह कमिशनाच्या अहवालाचेर सारखी कारवाय जाय मेरेन गोयन मायनिंग चालू करची न्ही असो आदेश ना जाल्यार सुचोवणी प्रतिवादक करची. जेटी आणि हेर सुवातींनी आशिल्ल्या मिनाची येरादारी आणि निर्गत करपाचेर बंदी घालची. गोयातल्या मीन धंद्यांचेर पुराय नियंत्रण दवरपा खातीर खासा स्वतंत्र प्राधिकरण नेमचे. ह्या प्राधिकरणान सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शना खाला काम करचे. गोयातल्या लीज दनियांनी केल्ल्या बेकायदा गजालींक लागून सरकाराक जाल्ले लुकसाण, लीज दनियांनी केल्ल्यो बेकायदा गजाली आनी गुन्यांवाची चौकशी करपा खातीर स्वतंत्र चौकशी एजन्सी नेमची. मायनिंग वाठारांत घडिल्ल्या बेकायदा गजालींक सरकारी अधिकाऱ्यांनी केल्ल्या मजतींची चौकशी करची. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ आदवोगाद प्रशांत भूषण गोवा फाउंडेशनाचे आदवोगाद आसात. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मिडिया. आता घेऊया एक व्यावसायिक विसर.